मुख्यमंत्री महोदय तुमचा पेन शाईचा आहे, शाईचा पेन असेल तर जप्त करा, तुम्ही माझ्या अंगावर शाई टाकली तर माझं काय होईल, मी काही तिथे लावलं नाही. अध्यक्ष महोदय एकंदरीत महापुरुषांचा असल्या भाषेत जर तुम्ही अपमान केला तर शाई फेकेचं मी अजिबात समर्थन करत नाही, पण लोकांच्या भावना दुखावल्या जातात याची काळजी आपण घेतली पाहिजे ना. महत्वाच्या पदावर बसल्यानंतर आपण काय बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय आपली परंपरा आहे, काय आपली संस्कृती आहे, वडीलधाऱ्यांनी काय आपल्या पुढे आदर्श ठेवलेला आहे, आपल्यावर काय संस्कार झालेले, ह्या सगळ्याचा जरा विचार सर्वांनीच केला पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय शाई फेक हे करणाऱ्यांवर तुम्ही 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करता, 8 पोलिसांना तुम्ही निलंबित करता, त्या पत्रकाराचा बिचाराचा काही दोष नाही ज्याने व्हिडिओ काढला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करता, हा कसला न्याय? आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये फेस शिल्ड घालून फिरण्याची वेळ तुमच्यावर येते का नाही? एकनाथराव फेस शिल्ड लावत का नाही? शंभूराज लावत का नाही? तुम्ही आम्ही लावत? त्यांचंच मन यांना खातंय की काहीतरी चुकलंय मग लावा ते बरोबर नाही. अध्यक्ष महोदय हे अशा पद्धतीनं ज्या प्रकारे चाललंय, काचेचे फेस शिल्ड लावून फिरण्याची वेळ यांच्यावर येते. तुम्ही विधानसभेत आता तर अध्यक्ष महोदय सॉरी मुख्यमंत्री महोदय आपल्या विधानसभेत मुख्यमंत्री महोदय तुमचा पेन शाईचा आहे, शाईचा पेन असेल तर जप्त करा. इथं विधान मंडळात शाईचा पेन आणायला बंदी आहे. हा बॉल पेन बरोबर आहे बरोबर. तुम्ही माझ्या अंगावर शाई टाकली तर माझं काय होईल, मी काही तिथं लावलं नाही. नाही नाही काय नाही, अहो राज्यपाल करू शकतात तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय? नाही तुम्ही नाही करणार ह्याची मला माहिती आहे. परंतु अध्यक्ष महोदय आज विधान भवनात देखील शाईचा पेन आणण्याच्या करता गुलाबराव आपल्याला बंदी केली. अरे तुमचा आमच्यावर पण विश्वास नाही, ते बाहेरचे लोक तसे करतात म्हणून आमच्यावर गैरविश्वास, हे बरोबर नाही. अध्यक्ष महोदय तुमचा पेन बघू कसला आहे, शाईचा का बॉल पेन नाही. अध्यक्ष महोदय बुलडाण्याचे नाही नाही, माझी कृपा करून सगळ्यांना विनंती आहे संभाजीराव लाईटली घेऊ नका, हे हळूहळू झिरपत असत, हे झिरपलं ना तर किती पंतप्रधानांचं काम चांगलं आहे आणि त्यांचं नावाखाली इतके 2 निवडणुका जिंकून आल्या. परंतु हे पाजरलं तर नंतर पंतप्रधानांच्याही संदर्भातला फोटो लावला तरी अडचणी निर्माण होतील, ते कर्तृत्व नाही, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हे बाकीचे हौशे नवशे गौशे कसे वागतात, ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कोणाचा काढून घ्या, तुमच्या तुम्ही पालकमंत्री आहेत, घ्या काढून. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.